नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण सर्वांनी लहानपणी चांदोमामा चांदोमामा भागलास का लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ही अंगाई ऐकली असेल याच चंद्राविषयी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी सांगा बरं चंद्राला वेगवेगळ्या भाषेत काय म्हणतात ते तुम्हाला माहीत आहे का चंद्राला हिंदीमध्ये चांद इंग्रजीमध्ये मून लॅटिनमध्ये लुना जर्मनमध्ये मोड असे म्हणतात तुम्हाला माहीत असेलच की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे पण तसेच अनेक कृत्रिम उपग्रह मानवाने पृथ्वीभोवती सोडले आहेत जे पृथ्वीभोवती अगदी चंद्राप्रमाणेच प्रदक्षिणा घालत असतात आता विचार करा की पृथ्वीप्रमाणे इतर ग्रहांनाही उपग्रह असतील का तर हो जसे तुम्ही इथे पाहू शकता हे आहेत शनी व त्याचे काही उपग्रह आता आपण हा चंद्र नक्की कुठून आला म्हणजेच चंद्राची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेऊयात चंद्राच्या उत्पत्तीबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत चंद्राची उत्पत्ती ही सूर्यमालेच्या उत्पत्तीनंतर तीन ते पाच हजार कोटी वर्षांनंतर झाली म्हणजेच आजपासून साधारण पंचेचाळीस अब्ज वर्षांपूर्वी झाली असे शास्त्रज्ञ मानतात चंद्राच्या उत्पत्तीबद्दल जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यातील काही मते आपण जाणून घेऊयात प्रथम थिअरी आहे फिशन थिअरी जुन्या संशोधनानुसार चंद्र हा पृथ्वीपासून तुटून वेगळा झालेला तुकडा असल्याचे मानण्यात आले आहे ते तुम्ही येथे दाखवलेल्या फोटोमध्ये पाहू शकता तसेच शास्त्रज्ञांच्या मानण्यानुसार या तुकड्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर खूप मोठी दरी तयार झाली असावी आणि ती दरी म्हणजेच प्रशांत महासागर असल्याचे मानले जाते दुसरी थिअरी आहे कॅप्चर थिअरी या थिअरीप्रमाणे चंद्राची निर्मिती इतरत्र कुठेतरी झाली असावी व तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आल्यामुळे तो इथेच पृथ्वीभोवती फिरत राहिला असावा तिसरी थिअरी ही को फॉर्मेशन थिअरी आहे या थिअरीप्रमाणे शास्त्रज्ञांना असे वाटते की सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वी व चंद्राची एकाच ठिकाणी उत्पत्ती झाली चंद्राची निर्मिती ही पृथ्वीभोवती फिरणाऱ्या सूर्यमालेतील उरलेल्या पदार्थांपासून झालेली असावी चला यानंतर आता आपण शेवटची आणि खूप प्रचलित असलेली थिअरी पाहूयात ही आहे जायंट इम्पॅक्ट थिअरी याप्रमाणे साधारण मंगळाच्या आकाराचा एक ग्रह पृथ्वीवर धडकल्याने पृथ्वीवरील काही पदार्थ पृथ्वीभोवती विखुरले गेले आणि काही कालावधीनंतर या पदार्थापासूनच चंद्राची निर्मिती झाली असावी तर आता या सगळ्या थिअरीजपैकी तुम्हाला काय वाटतं यातली कोणती चंद्रनिर्मितीची थिअरी ही बरोबर असेल विचार करा बरं आपण चंद्राच्या निर्मितीबद्दल जाणून घेतले आता आपण चंद्रावरील वातावरणाबद्दल जाणून घेऊयात चंद्राला पृथ्वीसारखे वातावरण नाहीये चंद्राभोवती जे आवरण आहे त्याला एक्झोस्फिअर असे म्हणतात चंद्राला संरक्षित वातावरण नसल्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग हा उल्कापिंडांच्या टकरांमुळे विवरांनी म्हणजेच खड्ड्यांनी भरलेला आहे असाच एक आघात पृथ्वीवरती खूप वर्षांपूर्वी झाला होता महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या या आघातातून लोणार सरोवराची निर्मिती झाली तर अशाच उल्कांमुळे चंद्रावर खूप खड्डे झाले आहेत चंद्रावर अतिशय पातळ असा बाह्य थर असून यामध्ये हेलियम निऑन आणि हायड्रोजन यांसारखे घटक आढळतात चंद्राला सूर्याप्रमाणे स्वतःचा प्रकाश नाही आहे पण तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करण्याचे काम करतो आपला चंद्र हा सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा चंद्र आहे आता तुम्ही विचार करत असाल की जर तो एवढा मोठा आहे तर त्याच्यावरही गुरुत्वाकर्षण असेलच बरोबर ना जसे पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे तसेच चंद्रालाही आहे पण ते पृथ्वीच्या एक षष्टांश इतके आहे तर अशा या अनोख्या चंद्राचा अभ्यास करायचे भारतानेही ठरवले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या मदतीने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो ही संस्था सुरू करण्यात आली पुढे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारताने रशियाच्या मदतीने आपला प्रथम उपग्रह अवकाशात सोडला त्याचे नाव आर्यभट्ट यानंतर संस्थेने अनेक अंतराळ मोहिमा पार पाडल्या फक्त चंद्रच नव्हे तर मंगळ आणि इतर ग्रहांवरही संशोधन केले नुकत्याच चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी भारताने चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली अशा या आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या चांदोमामाची शास्त्रीय माहिती आज आपण जाणून घेतली यातल्या किती गोष्टी तुमच्या मित्रमैत्रिणींना पालकांना माहीत आहेत ते विचारा आणि माहीत नसेल तर त्यांनाही आपल्या चांदोमामाबद्दलची ही, चांदो ही जास्तीची माहिती नक्की सांग